नमस्कार, सोनाली रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत ज्वारीपासून लाह्या कशा बनवायच्या। श्रावण महिना चालू झालेला आहे। श्रावण महिन्यामध्ये बरेच सण असतात, त्यासाठी आपल्याला या ज्वारीच्या लाह्यांचा उपयोग होतो विविध सणांसाठी, पूजेसाठी। या अगोदर आपण कधी घरी ज्वारीच्या लाह्या बनवल्या नसेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, खूप सोपा आहे। चला तर मग सुरुवात करूया ज्वारीच्या लाह्या बनवण्यासाठी। मी इथे एक वाटी ज्वारी घेतली आहे, स्वच्छ निवडून घेतली आहे। प्रथम आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचे आहे। एक वाटी ज्वारीसाठी मी साधारण 1.5 ग्लास पाणी इथे मी उकळून घेणार आहे। पाणी उकळायला सुरुवात झाल्यानंतर आपण यामध्ये ही ज्वारी घालणार आहोत। उकळत्या पाण्यामध्ये ज्वारी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या पाण्यावर जे तरंगलेले ज्वारीचे दाणे आहेत ते आपल्याला झाराने किंवा चमचाने काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे। आणि आता यावरती झाकण ठेवून आपल्याला ही ज्वारी अगदी 5 मिनिट शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटानंतर बघणार आहोत आपण। 5 मिनिटानंतर ज्वारी आपल्याला अशा प्रकारे दिसेल। आता यातील पाणी आपल्याला निथरवून घ्यायचे आहे। एका गाळणीमध्ये आपण ही ज्वारी काढून यातील सर्व पाणी काढून घेणार आहोत। अशा प्रकारे झाराने आपण गाळणीमध्ये ज्वारी घालून सर्व पाणी काढून घेऊया। आता या ज्वारीतले पाणी निघाल्यानंतर आपल्याला एक कॉटनचं कापड घ्यायचं आहे, सुती एक कापड घ्यायचं आहे। आणि यावर ही ज्वारी आपल्याला सुकवून घ्यायची आहे, वाळवून घ्यायची आहे। ही ज्वारी आपल्याला फॅनखाली किंवा उन्हामध्ये वाळवायची नाही आहे। रूम टेम्परेचरवर साधारण 30 ते 45 मिनिटे आपण ही ज्वारी अशीच वाळवून घेणार आहोत। अशी पसरवून आपल्याला ही वाळवून घ्यायची आहे। कापडला थोडीशी अगोदर पुसून घ्यायचा त्याचा ओलावा कमी होण्यासाठी। आणि 1/2 ते 1/4 तास ही ज्वारी आपल्याला वाळवून घ्यायची आहे। आता बघूया आपण, साधारण 1/2 तास झालेला आहे ही ज्वारी वाळत घातलेली होती। व्यवस्थित आपली ही ज्वारी लाह्यांसाठी तयार झालेली आहे वाळवून। आपण बनवणार आहोत आता या ज्वारीच्या लाह्या। एक कढई किंवा नॉनस्टिक पॅन घ्यायचा, त्यामध्ये अगदी मुठभर या ज्वारी टाक घालायच्या। आणि ज्वारी घातल्यानंतर अशा प्रकारे आपल्या या ज्वारीच्या लाह्या फुटतील। गॅस हा मीडियम फ्लेमवर ठेवायचा, जास्त गरम नाही करायची। तुम्ही बघू शकाल अगदी व्यवस्थित अशा या लाह्या ज्वारीच्या आपल्या फुटत आहे, व्यवस्थित लाह्या बनत आहेत, तुम्ही बघत असाल। अशा प्रकारे आपण थोड्या थोड्या ज्वारी पॅनमध्ये घालून याच्या लाह्या बनवून घेऊया। लाह्या फुटत असताना यावर आपल्याला झाकण ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून या बाहेर उडणार नाही। तुम्ही बघू शकाल अगदी व्यवस्थित ह्या ज्वारीच्या लाह्या बनतात आपल्या। प्रोसेस अशीच ठेवा, लाह्या तुमच्या नक्की चांगल्या होतील। लाह्या फुटण्याचा आवाज तुम्हाला येतच आहे, तुम्ही बघू शकाल अगदी व्यवस्थित आपल्या या लाह्या बनतात। नागपंचमीसाठी, गोपालकालासाठी आपण या लाह्यांचा, विविध सणांसाठी, प्रसादासाठी या लाह्यांचा उपयोग करत असतो। तर झटपट अशा बनवा आपल्या लाह्या, तुम्ही बघू शकाल व्यवस्थित आपल्या लाह्या बनलेल्या आहेत। आता या भाजलेल्या ज्वारीच्या लाह्या आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। अगदी परफेक्ट अशा या आपल्या लाह्या बनलेल्या आहेत, बघू शकाल तुम्ही। अशा प्रकारे आपण बाकी ज्वारीच्या सगळ्या लाह्या करून घेऊया। तुम्ही देखील अशा पद्धतीने ज्वारीच्या लाह्या घरी बनवून बघा। सणावारालाच नव्हे तर इतरही वेळा मधल्या टायमात खाण्यासाठी पौष्टिक अशा ह्या लाह्या बनवायला काहीच हरकत नाही। अगदी साध्या, सोप्या आणि कमी वेळात होणाऱ्या, कमी साहित्यामध्ये होणाऱ्या या लाह्या आहेत। तर अशा प्रकारे ज्वारीच्या लाह्या तुम्ही जरूर करून बघा। वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।
आणि अजूनपर्यंत तुम्ही जर सोनाली रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा, सोबतच बेल आयकॉन दाबा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. परत भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.